कर्नाटक मधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली। 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे, त्यामुळे कर्नाटक मध्ये सत्ता राखण्यात भाजप यशस्वी होईल की परिस्थितीत बदल होईल याची सगळ्यांना उत्कंठा आहे। या पार्श्वभूमीवर एबीपी आणि सी वोटर निवडणूक पूर्व सर्वेक्षण पुढे आलंय। त्यानुसार 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार असल्याचं दिसतंय। काँग्रेसला 115 ते 127 जागा मिळतील, तर सत्ताधारी भाजप बॅकफूटवर जाणार असल्याचा सर्वेक्षणाचा अंदाज आहे। आणि या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा देखील बेरोजगारीचा असणार आहे, त्यानंतर पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर मतदान होईल असाही अंदाज आहे। तर कर्नाटकची गादी नेमकी कोण राखणार, कर्नाटकमध्ये कुणाची सत्ता येणार, कर्नाटकची जनता कोणाला कौल देणार, एबीपी आणि सी वोटरच्या सर्वेत या प्रश्नांची काय उत्तर समोर येत आहेत ते पाहूयात। भाजप 68 ते 80, काँग्रेसला 115 ते 127 जागा मिळू शकतात, जेडीएस 23 ते 35 आणि इतर 0 ते 2, म्हणजे काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो कर्नाटकमध्ये। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।